जय महाराष्ट्र युट्यूब फॅमिली, आदित्य युट्यूब चॅनल, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी लय खुश आहे, पण तुम्हाला सध्या काही सांगणार आहे कारण ते का खुश आहे मी. आणि दोन दिवस माझे व्हिडिओ आले नाही, मी दिवस जत्रेला गेलो होतो माहिती ना, मग मला गाडी हो थोडा रात्री आता नेले, थंडी वाजली होती, म्हणून आजारी डोकं ताप सर्दीने पूर्ण जाम झालतो मी, म्हणून दोन दिवस काही रील्स काढले नाही. म्हणजे कामाला तर जात होतो म्हणजे मी, पण व्हिडिओ काढला नाही, ब्लॉग काढला नाही. आणि बघत जातो उर्षित आणि नंतर संध्याकाळी सांगणार आहे काहीतरी, लक्षात ठेव का काय सांगणार आहे. चला बघत जा. म्हणून कामं आलो फायनली, माझं पेट्रोलच संपलं होतं, मी गाडी लोटीत लोटीत गेलो पेट्रोल पंपावर, तेव्हा पेट्रोल भरलं, आता गाडी आली तर खाली करायला बघा, मस्त की आता करतो काम, बघत जा. मित्रांनो झाले मस्त की गाडी बिडी खाली गरम, मस्त की सामान वर नेलं गरम झालेलं, तेवढं सामान बिवान भरलं, मस्त की लगेच गाडी आली भरायला, गाडी भरली तिथून मस्त आहे की आता. आणि जत्रेमध्ये एक तर मी लय दिवस व्हिडिओ का काढला नाही, कारण मी जत्रात नाचलो, लय दिवसांनी नाचलो, वर्षांनी नाचलो, लग्नात पण नव्हतं नाचलो. बघा गाडी भरली मस्त आहे की टकाटक पॅक केली, लय दिवसात म्हणून मला पाहिजे आम झाले, मी व्हिडिओ काढले नाही. कामावर आलो तुम्ही, कामात पण इतकं काम होतं, त्यात थकलो बिकलो, रात्री लवकरच झोपून जायचो मी. बरं झालं लाईट बीट गेली नव्हती तेव्हा, काही नाही. आणि आज खुश आहे मिले, तिचं कारण लय भारी, कारण संध्याकाळी तुम्हाला समजेल मी सांगेन तेव्हा घरी गेलो मस्त आहे की. आणि चला बघत जा. दुसरी गाडी भरली मग बघितलंस ना, अजून परत एक गाडी आली ती भरायला, ती गाडी भरली, आता चाललो जेवायला. किती पाऊण दोन वाजले आणि ऊन बघा ना बाहेर किती शपत, इतकं ऊन आहे ना, गरम गरम वापा लागते. पण त्याच एक तोंडाला मास लावला आणि बघा आता जातो मस्त की जेवण करतो, गाड्या भरायच्या आजलं पण मस्त की जेवण करून आलो आत्ताच घरून. बघा मस्त की भावटी पाणी मारलं अख्ख्या, तर गारगार गारगार वातावरण झालं मस्त की भारी भारी, आता गारगार वाटत आहे पाणी मारलं. चला आता बघा गाडी किती भरले, थोड्या भरूया मग आजचा दिवस मस्त की. बघा तर मस्त किती मोठी गाडी आली बघा भरायला, एवढी मोठी आयशा आली नाही रे. आणि तिकडं गाडी खाली करू राहिली पोर, इकडे गाडी भरतोय दोन तीन, एक अमरावतीची एक बारामतीची गाडी आणती, डायनिंग इम्पोर्टेड चेअर बीर मस्त चांगला 200-300 किलोचा मार्बल होता, दोघांनी तो चालला होता. बघत जाता गाडी भरतो बघा पोर, चला बघा. आमचा गौर घामाघूम झाला फार, गाडी खाली कर इकडे बघा झेंडू गौरवनी कंडावनी गाडी खाली गेली बघा, इकडे मस्त बघा आता मस्त की वरती घेऊन जायचं सामान, गाडी तिकडं आजच घेऊन जायचं, आजच घेऊन जायचं, हे मारवलं आपण दोघ जण घेऊन जाय, मग अशी उतरा ना आपण दोघांनी. किती किलो वजन असत, 70 च्या पुढे असत, 200-300 वाटत मला, 100 च्या पुढे असेल तरी पण, 100 च्या पुढे असेल. चल अरे मग अशी दोघांनी उचललं, आम्हालाच कस तरी वाटलं ते मार्बल पट्टी, डबल पट्टी बापरे. हाय संदीप, मग लाखोतील पोरी फिदाय भो आमच्या संदीप भाऊ. चला बघा बघा हे मित्रांनो कुठं बसला बघा, हे राजगद्दी आमचा पांडे. अरे बावड्या चल तू कुठं लोळत हे, असं कुठं लोळत हे बरं काय, लोळायचं आहे ना कुठं लोळत हे, अंगण नाही कोण येते पारचं पुरच कुठं लोळत हे, काय करावं काय माहिती. काय गौरव गौरव दमला चांगलंच काम चालू आहे, वरती सामान नेण्यात आले, तो मार्बल गौरव नेणार आहे वरती, गौरवातले ताकद. चला बघा गौरव बघा. काय गौरव भिवंडीची गाडी भरते बघत आता जातो, उशीर झाला आम्हाला 9 वाजलंय ही गाडी भरायला मुंबईला येते. चला बघत जा, तुमचा गौरव थकला फार. काय गोडी काय म्हणते भाऊ, नमस्कार. आता आमचं चालू काय म्हटलं बघू. आलो मित्रांनो आता घरी बघू शकता, ही बघा तिथंच बसली हुटके. अय पुढे 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 आमच्या पिडूला पट्टा आणलाच, खाऊ घातलं तिला मस्त आहे की.
मी पण आता असले उशीर झाला, आज बघू शकताय बघा किती वाजले. एवढा उशीर आला? अगं ते भिवंडीची गाडी भरायची होती. हा ती मुंबईला आणली उशीर झाला. ती तू आल्याबरोबर भुकली थोडे अजून राहिले बघ कशी. अरे बाप एवढे इकड बस काय तो कपडा वाल्ला केला ती ना मग हात काय काय ती तू पप्पी घेणार आहे ना तिची जेवली आहे. बरं जेवण झालं अशी तोंड पुसत होती ती. अशी तोंड पुसून तिला परत माहिती ना बोलन तिला तोंड भरवले की. माझी आंघोळ झाली आहे मस्त की आंघोळ केली एकदम टकाटकाने. तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ती गोष्ट काय सगळं खुश आजले खुश आहे का खुश आहे का नाही सांगणार आहे. पण सध्या आता मी रील्स काढतो जरा रील्स काढतो म्हटलं नंतर रील्स बिल्स काढून झालं मस्त की नंतर सांगेल तुम्हाला. हे बघ स्टँड लावले लाईट बीट हाफ पॅन्ट घातले मी हाफ पॅन्टवर रील्स काढतो. मी दोन वरतीच घेतो खरं म्हणजे हे दोन असं मी दोन वरती घेतो ना म्हणून रिंग लाईट लावली ती लाईटने लावत ती लाईटने बरं नाही वाटत मस्त की आता रील्स काढणार. हे माझा भूमिनीने आवडते टी शर्ट माझं एक राहिलं होतं वहिनी त्यांच्या घरी मी त्यांच्या घरी पण राहत होतो ना मध्ये गेलो त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी तवर राहिलं होतं माझे टी शर्ट मस्त की आणलं हे मला आवडतं ब्लॅकवालं ब्लॅक कलर मस्त पण दिसतो माझ्या सांगा तुम्हाला चांगलं वाटत असेल तर ब्लॅक कलर घेऊ मला ब्लॅकच लय आवडतो खरं म्हणजे लय उशीर झाला तुम्ही लय दमलो आहे काय नाही सांगू शकत. आणि माझा इन्स्टा आय डी आहे बरं का मॉडेल आधी मॉडेल आधी इन्स्टाला क्रमला मस्त की जाऊन त्याला फॉलो करा मस्त की. चला बघूया आता रील्स काढतो मस्त आहे की भारी भारी झालेले रील्स काढले मस्त की चार पाच इतक्या चार पाच सहा असे रील्स काढल्या मस्त की भारी भारी. पण रील्स काढता काढता माझा इतका घाम गळायचा इतका गरम व्हायचं एकदम पंखे चालू असतं तरी इतकं गरम व्हायचं. आता आवाज येईन आवाज नाही येणार तुम्हाला म्हणून मी बंद केला पंखा नाही परत तुम्ही बोलशान माझा आवाज येत नाही माझा आवाज येत नाही दादा तुझा आवाज येत नाही आदित्य तुझा आवाज येत नाही असं म्हणते. पण पंखा बंद केला म्हणून आवाज येईन माझा. आणि बघ अरे गंदा पण माझा पुसला पर इतका घामाने मोठ्या मी पुसून टाकलं मस्त की. आणि मस्त रील्स काढलं बा कानात बाली ओटावर लाली सजून ते आली परत गुलाबी साडी आणि लाली लाल ला दिसते भारी राही फोटो माझा का. हे गाणे ते तर मस्त की ट्रेंडिंग सॉंग मला तरी आवडतं. मी काढले नाही रील्स त्याच्यावर पण बोललो म्हणून असंच बोललो त्याच्यावर तर चार पाच काढले परत काय ते गुल चालते तुरू तुरू ते काढले परत मस्त भारी भारी रील्स काढले मस्त की जाऊन मॉडेल आली ह्या चॅनलवर ते इंस्टाला जाऊन बघा मस्त की भारी भारी वाटेल. आता तुम्हाला काय तर सांगायचं होतं गुड न्यूज गुड न्यूज काय सांगायचं. मोबाईल मला इथं लावायला लागेल इथं मोबाईल लावतो तुम्हाला सांगतो मी हातात धरायला सगळं लागेल ती मग एका जागी उभं राहून सांगतो तुम्हाला मस्त की गुड न्यूज का मी खुश आहे का खुश आहे खुश कारण काय माझ्या माझ्या घरचे पण सगळे खुश झाले तुम्ही पण खुश होशान लय खुश होशान काय ते ऐकून. चला बघायचा मी मोबाईल इथं स्टँडवर लावतो. हां आता सांगतो आता लावा मस्त की स्टँडवर मोबाईल मस्त की सांगू का नको असं होते प्रँक ब्रिंक नाही मला काय असं काय समजू नका पण मी बोलतो असं सांगू का नको असं सांगू का नको म्हणते पण सांगायचं मस्त आहे की लय खुश आहे मी दातळ मित्रांनो सांगायची वेळ आली सांगू का हल्ले जवळ गेलो सांगू का गरम होते हो एक तर एवढं चट्टी गळती खाली तवा. मित्रांनो माझा अकाउंट झाला आहे मॉनिटायझेशन मला बोलता येत नाही ते मॉनिटायझेशन झालं म्हणजे आता पण मला यूट्यूबला पेमेंट चालू होणार म्हणजे ते काय प्रोसेस असते माझी प्रोसेस पूर्ण झाली लवकर आली ती पण ती तुमच्या सपोर्टमुळे झाली तुमच्या सपोर्ट होता म्हणून माझी इच्छा मी लय खुश आहे म्हणून आता मस्त की भारी भारी रील्स इथे सॉरी व्हिडिओ यूट्यूब ब्लॉग काढणार मस्त की तुमच्या माझं अकाउंट मॉनिटायझेशन झालं मस्त की भारी वाटत मला आता
एकदम मस्त, इतकं मी इतका खुश होतो, कामातले पोर पण लय खुश झाले. म्हटलं आधी मस्त की आता मच्छवतोय तू, मचव मचव म्हणे. म्हणलं मच्छवचं काय, म्हणलं तुम्ही साथ देते मित्रांनो, परत कामातले पोर साथ देते, तुम्ही सपोर्ट करते, इतका हरी सपोर्ट करते मला. माझं लवकर अकाउंट मॉनिटेशन झालं 15-20 दिवसात, लवकर होत नाही कोणाचं काही काही, 1-2 वर्षात तुमच्या सपोर्टमुळे माझं लय लवकर झाले. म्हणून तुम्ही सगळ्यांचा मी धन्यवाद करतो, माझ्या परिवारकडून आणि माझ्याकडून आणि माझ्या कामातल्या पोरांकडून. मस्त की भारी वाटतंय, लय खुशी. गाणे लावले असते पण कॉपीराईटपर्यंत गाणे लावणे असणार मी, तरी पण झुमेंगे तुम्ही या कधीतरी तुमच्यासोबत नाचन मी. मस्त की त्या दिवशी नाचलो म्हणून 2 दिवस मी व्हिडिओ काढल्याने मला मेसेज होते इंस्टाग्रामला, मेसेज आलेले दादा तू ब्लॉग का नाही सोडत ते. मला एक ताईने मेसेज केला होता, ताई बोलतो तिला, ती पण मला दादा बोलते. ते म्हणे आता मी तिला म्हणलो मी आज काही म्हणून नाही सोडले माझे व्हिडिओ. आणि आता पण मेसेज नक्की ब्लॉग बघा मस्त की भारी, आणि सपोर्ट भेटला तुमचा म्हणून मी इतकापर्यंत अजून व्हिडिओ भारी भारी काढेल. गरम होतोय काय नाही, एवढंच बोलायचं होतं. माझं अकाउंट मॉडिफिकेशन झाले आणि आता मला पेमेंट चांगलं होणार, मी पण चांगलं काम करणार मस्त की मस्त की भारी भारी करणार. लय खुश आहे, समजत नाही काय बोलू मी. दिसतोय का नेटा, नेटा दिसतोय. अख्खा कलर बिलर गेलाय, हे बघा त्या कलरने पूर्ण हात खराब झालाय आणि काकड्याने गेले. उन्हाळा आहे ना, उष्णता बाहेर निघते, असं की चेहरा क्लीन झाला, कलर बिलर निघाला, आता काही नाही वाटत, मस्त की भारी वाटत. आणि तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला. अरे हा एक सांगायचंय, मी 15 मिनिटाचा ब्लॉग काढला तरी एक दादा मला दादा म्हणतो, दादा अजून लॉंग व्हिडिओ काढ. मग 17 म्हणतो, 17चा काढला की तो अजून लॉंग व्हिडिओ, आता लॉंग काढू काढू मी 1 तासाचा काढू काय. एक म्हणतो दादा अजून लॉंग व्हिडिओ काढ, लॉंग अजून भार जास्त मिनटाचा, किती काढू मिनटाचा, लास्ट 15-20-30 मिनिट ठीक आहे, पण आज 30 मिनटाचा काढलं तरी तो म्हणे अजून लॉंग व्हिडिओ. दादा ठीक आहे, मी काढायचा प्रयत्न करतो लॉंग व्हिडिओ, जितका निघेल तितका काढत जाईल. मस्त बाहेर फिरायला गेलो की लॉंग निघणार व्हिडिओ, काय नाही दादा मी काढेन लॉंग व्हिडिओ मस्त की भारी भारी. चला तुम्हाला माझा आणि सगळ्यांना थँक्यू ऑन माझ्याकडून सपोर्ट केल्याबद्दल, सगळ्यांना थँक्यू थँक्यू ऑन माय परिवारकडून थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्रायबर आणि बेल आयकन क्लिक करा. अजिबात दुसरं म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बाय.